आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं सांगलीतील जे रस्ते खराब झालेले रस्ते आहेत त्यांना नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांचं नावं देण्याचं प्रतिकात्मक आंदोलन आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं घेण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये सांगली कोल्हापूर हा जो रस्ता आहे आणि तो रत्नागिरी गुहागर मार्गातील एक प्रमुख रस्त्याचा भाग होतोय अशा या रस्त्याला केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांचं नाव आज प्रतिकात्मकरित्या देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सांगलीचा जो सगळ्यात दुर्लक्षित आणि खराब रस्त्यांचा असा समजला जाणारा जो दुर्गम असा शामरावनगरचा भाग आहे त्या रस्त्याला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जो सर्वाधिक वाहतुकीचा असा टिळक चौक ते महानगरपालिका हा रस्ता आहे, महानगरपालिकेकडे जाणारा राजमार्ग म्हणून महानगरपालिकेचे सर्वे सर्वा व महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचे नेते माननीय पतंगराव कदम साहेब यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर गणपती मंदिरपासून कॉलेज कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याला राज्याचे महसूल मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादांचं नाव देण्यात आलेलं आहे. असंच शहरातील इतर 15 रस्त्यांना महानगरपालिकेतील महापौर तथा सर्व पदाधिकाऱ्यांची नावं देऊन आज प्रतिकात्मकरित्या या सर्व नेत्यांची सांगलीच्या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे.